अशा संजय राऊतांविरोधातील हक्कभंग समितीवर शरद पवारांनी आक्षेप घेतलाय. ज्या सदस्यांनी सभागृहात संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी केली त्यांचा आज हक्कभंग समितीत समावेश करण्यात आला आहे. म्हणजे तक्रारदारांनाच न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यासारखं आहे अशा शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. संसदेच्या कार्यालयातील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो चोरीला गेल्याची तक्रार ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राऊतांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून त्या जागी आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपचं कमळ फुललंय. ईशान्येकडच्या या दोन राज्यांनी भाजपला कौल दिलाय. ते मेघालयमध्येही आघाडी करून भाजप सत्तेत येण्याची चिन्ह आहे. त्रिपुरामध्ये भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटी सत्ता स्थापण्याच्या तयारीत आहे. मात्र 2018च्या तुलनेत भाजपला त्रिपुरामध्ये अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा हे कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. नुकसान झालंय. नागालँडमध्ये महाराष्ट्रातील पक्षांना यश मिळालेलं आहे. इथे राष्ट्रवादीचे 7 उमेदवार विजयी झालेत तर रिपाई आठवले गटाच्या 2 उमेदवारांची सरशी झाली. नागालँडमध्ये ऊस शेतकरी या निवडणूक चिन्हावर रिपाई आठवले गटाच्या उमेदवारांनी 8 ठिकाणी निवडणूक लढवली होती. शासकीय योजनांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आता अधिकृतपणे स्वराज्य रक्षक धर्मवीर असा करण्यात आलाय. संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याच्या नामविस्तार स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज असा करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सभागृहात आलोय. आव्हाडांसारखा शरद पवारांमुळे आलेलो नाही असं वक्तव्य राम सातपुतेंनी केलं. सातपुतेंच्या वतीनं आशिष शेलारांनी माफी मागत या वादावर पडदा टाकला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालाय. खेड तालुक्यातील गुंडाळवाडीत यात्रोत्सवात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र स्टेज पुढे तरुणांनी धुडगूस घातला. कार्यक्रम थांबवल्यावर तरुणांनी पुन्हा गाणी लावा असं म्हणत धुडगूस घातला. अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे